काँग्रेसची 3 राज्यांसाठी पहिली यादी जाहीर, स्टेट कॅप्टन निवडणूक रिंगणामध्ये ओबीसी दलित आदिवासी समीकरण साधण्याचा प्रयत्न। हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शासकीय वाहनांच्या वापरावर निर्बंध, नागपूरच्या बाहेर जाण्यास मज्जा। सुप्रीम कोर्टात आज सिसोदियांच्या जामीन अर्जावर सुनावणी, फेब्रुवारीपासून दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात सिसोदिया तुरुंगात। सुप्रीम कोर्टात आज ज्ञानवापी प्रकरणात सुनावणी, आतल्या परिसरामध्ये पूजेच्या अधिकारांची याचिका सुनावणी लायक आहे की नाही यावर आज सुनावणी। लँड फॉर जॉब प्रकरणामध्ये आज सुनावणी, गेल्या सुनावणीला लालू, राबडी आणि तेजस्वी यादव होते उपस्थित। कुस्तीगीरांच्या लैंगिक शोषण प्रकरणात आज सुनावणी, दिल्लीच्या राउज एव्हेन्यू कोर्टामध्ये सुनावणी। अदानींविरोधात प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रांना उद्योजकांना पैसे दिले, भाजप खासदार निशिकांत दुबेंचा आरोप। तेलंगणात पुन्हा निवडून आल्यास 450 मध्ये मिळणार सिलेंडर, बीआरएसच्या के चंद्रशेखर यांनी केली घोषणा। सेक्सटॉर्शनच्या गुन्ह्याची उकल करण्यात मुंबई पोलीस पिछाडीवर, यावर्षी फक्त 10% गुन्ह्याची उकल, सेक्सटॉर्शनची प्रकरणं मात्र वाढली। पश्चिम बंगालच्या सिलिगुडी मार्केटमध्ये भीषण आग, आगीमध्ये लाखोंचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही। केंद्र सरकारनं तांदळाची निर्यात शुल्काची मुदत 31 मार्च 2024 पर्यंत वाढवली, तांदूळ स्वस्त होण्याची शक्यता। मराठा आंदोलकांचा समृद्धी महामार्गावर धुडगूस, टोल न भरताच आंदोलकांनी वाहनं पळवली। लातूरमध्ये फुग्यात हवा भरताना सिलेंडरचा स्फोट, फुगे विक्रेत्याचा मृत्यू, 7 मुलं गंभीर जखमी। फळपीक विमा योजनेत आंबिया बहारातील 1.5 लाखाहून अधिक शेतकरी नुकसान भरपाईस पात्र, भरपाईची 786 कोटींची रक्कम याच महिन्यात शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न। मध्य रेल्वेची सप्टेंबरमध्ये 3,08,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई, 17,31,00,000 दंड वसुली। कोल्हापूर मुंबई विमानसेवा आजपासून सुरू, स्टार एअरचं पहिलं विमान मुंबईहून कोल्हापुरात दाखल, विमानात बिझनेस क्लास सुविधा। परवानगीशिवाय पत्नीचा कॉल रेकॉर्ड करणं पडणार, महागात खासगी हक्काचं उल्लंघन असल्याचा कोर्टाचा निर्णय। फाइटर जेट विमानांमधील परदेशी सिस्टम हटवणार, आता मेक इन इंडिया अंतर्गत अंगद आणि उत्तम हे स्वदेशी सिस्टम लावणार। 27 भारतीय मच्छीमार श्रीलंकेच्या ताब्यात, समृद्धी सीमा पार केल्याचा आरोप, श्रीलंकन सरकार कारवाई करण्याची शक्यता। इस्रायलकडून हमासच्या खात्म्याचा जोरदार प्रयत्न, हमासला उद्ध्वस्त करणार बेंजामिन नेतन्याहूंचा इशारा। आतापर्यंत 918 भारतीय इस्रायलमधून परतले, ऑपरेशन अजय अंतर्गत एकाच दिवसात 3 विमानांनी आणलं भारतीयांना। भारत पाकिस्तान मॅचसाठी स्टेडियममध्ये जाणं उर्वशी रतारेला पडलं महागात, उर्वशीचा 24 कॅरेट गोल्ड आयफोन हरवला। सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास।